उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी पर्वतीय रांगांमधल्या नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन होत आहे. पौडी जनपदच्या सातपुरी परिसरामध्ये नदीला पूर आला तर इथल्या दुधारखाल धारकोट मार्गावर भूस्खलन झालं. सुदैवानं यावेळी कुठलीही वर्दळ नव्हती त्यामुळे दुर्घटना टळली. पुण्यातल्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधलेल्या चांदणी चौकातला पूल 12 ऑगस्टला सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत या पुलाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. 8 महिन्यांपासून या पुलाचं बांधकाम सुरू होतं. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या पुलाची पाहणी केली. नवी मुंबईतल्या बहुचर्चित न्हावाशिवा शिवडी सिलिंग प्रकल्पामुळे बाधित मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी दिवाळी करावे, सारसोळे, वाशी, दिवा आणि अरोरतल्या पात्र मच्छीमारांना एमएमआरडीए सर्वेक्षणानुसार नुकसान भरपाई मिळाली. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे. उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. पुण्यामध्ये वाहन तोडफोडीसाठी मोक्काच्या गुन्ह्यातल्या 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात. गेल्या 3 महिन्यांपासून फरार असलेल्या या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकानं कर्नाटकमधून अटक केली. त्यांनी ज्या ठिकाणी वाहनांची तोडफोड केली होती त्याच परिसरातून पोलिसांनी त्यांची धिंड काढली. देशभरात 100 हून जास्त गुन्हे दाखल असलेल्या मुक्कातल्या आरोपीला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी धारवाडमधून अटक केली. कासिम मुख्तार इराणी उर्फ तलफ असं या आरोपीचं नाव आहे. त्याला पकडायला गेलेले 3 पोलीस त्याच्या हल्ल्यात जखमी झाले. त्याच्याकडून 1 पिस्तूल आणि 5 महागड्या मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या. सह्याद्रीची उंची म्हणजे 24